नमस्कार, मी वैशाली, वैशाली मधुर भोज रेसिपी मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। चला मग मजेदार रेसिपीला सुरुवात करूया। आज मी तुम्हाला मेथी बटाट्याची भाजी कशी बनवायची ते सांगणार आहे। नेहमी नेहमी तीच भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल, पण आज मी तुम्हाला मेथी बटाट्याची भाजी खूप छान अशी पद्धतीने सांगणार आहे, तर ही खायला खूप अशी छान टेस्टी लागते। तर मागच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला वांगं मेथीची भाजी करून दाखवली होती, पण आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला मेथी बटाट्याची भाजी इथं करून दाखवणार आहे। तर इथे मी ही 2 वाटी मेथी घेतलेली आहे। मेथी घेताना आपल्याला याचे असे कवळे कवळे देठंसुद्धा घ्यायचे आहेत, खूप असे जाडसर देठं घ्यायचे नाहीत, असे कवळे कवळे देठं घ्यायचे आहेत। आणि याला आता आपण धुवून घेणार आहोत। तर इथे मी हे 2 मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, त्याला असे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे त्याच्यावरची साल वगैरे काढून घेतल्यानंतर मी असे त्याला असे बारीक कट करून घेतलेले आहेत। तर या पद्धतीने मी असे कट करून घेतलेले आहेत। आता आपण भाजीला फोडणी देऊयात। तर इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई आपली चांगली गरम झालेली आहे। आता यामध्ये आपण तेल घालूयात। तर इथे आपल्याला 1.5 पळी तेल घालायचं आहे। तर ही भाजी आपल्याला छान अशी तेलात शिजून घ्यायची आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही या भाजीला आपल्याला। तर इथे मी हे 1.5 पळी तेल घातलेलं आहे। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी थोडेसे जिरे घालतीये। आता यामध्ये थोडीशी आपण मोहरी घालूयात। आता यामध्ये मी 1 मिडियम साईजचा कांदा, तो मी असा बारीक चिरून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून आपल्याला व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण हे आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि यालाही चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित चांगलं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण हे बटाटे घालायचे आहेत आणि यालाही चांगलं परतून घेऊया। तर इथे मी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे, हाय फ्लेमवर ठेवलेला नाही, आणि हे चांगले यामध्ये चांगलं आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तर हे बटाटे या तेलामध्ये छान असे परतून घ्यायचं आहे। तर यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट आणि कांदा घातलेला आहे, त्याची एक छान फ्लेवर पण येतो आणि बटाटे खातानाही खूप छान असे चवदार लागतात, त्याच्यामुळे यामध्ये व्यवस्थित त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता हे बटाटे चांगले यामध्ये परतून घेतल्यानंतर आता इथे आपण यावर झाकण लावून घेऊया आणि हे बटाटे या तेलामध्ये छान शिजून घ्यायचे आहे। तर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे। तर 1 ते 2 मिनिटं झाले आहे, आपण झाकण उघडून घेऊया। तर बघा, आपले बटाटे छान शिजलेले आहेत। तर इथे आपले हे बटाटे छानपैकी छान शिजून झालेले आहेत। आता यामध्ये आपण मसाले घालूयात। तर इथे मी 1/2 चम्मच गरम मसाला घालतीये, 1/2 चम्मच धनिया पावडर घालतीये, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता, आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता हे मसाले हे व्यवस्थित यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। आता हे व्यवस्थित चांगलं परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण ही मेथी घालायची आहे। तर हिला मी स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे। आणि ही मेथी यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर हे बटाटे यामध्ये अजून छान शिजले जातात, म्हणजे या मेथीला चांगलं असं पाणी सुटलं जातं, या पाण्यातच अजून हे बटाटे छान शिजले जातात। आणि हे मेथी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। नेहमी नेहमी तीच भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे एकदा अशी भाजी करून बघा, खूप छान अशी लागते। लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकता, मुलं देखील आवडीने ही भाजी खाऊ शकतील। आता ही भाजी व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि 1 ते 2 मिनिट चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे। तर या भाजीला मी अजिबात पाणी वगैरे टाकत नाही, तर ही भाजी आपल्याला या तेलात छान शिजून घ्यायची आहे।
आता एक मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर आता यावर आपण झाकण लावून घेऊया आणि ही मेथी आपल्याला चांगली शिजून घ्यायची आहे। तर साधारण आपल्याला 1 ते 2 मिनिट चांगली शिजून घ्यायची आहे। तर इथे गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे। आता 1 ते 2 मिनिट झालेले आहे, झाकण उघडून घेऊया। तर बघा आपली भाजी छान यामध्ये छान शिजलेली आहे आणि खूप छान असा वास यायला लागलेला आहे आणि खूप छान आहे भाजीचा। बघा झटकी पट ही भाजी अशी तयार होती अगदी कमी वेळामध्ये। तर या ठिकाणी बघा मस्त आपली ही भाजी इथं बनवून तयार झालेली आहे, खूप छान झालेली आहे। आता इथे गॅस बंद करून घेऊया। तर ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती बरोबर किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, खूप जबरदस्त लागते। तर अशा प्रकारे तुम्ही ही मेथी बटाट्याची भाजी घरी नक्की ट्राय करा, माझी खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडेल। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशा छान नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।